सुंदर आणि नयन मनोहर अशा क्रिकेट स्पर्धांचे प्रमुख पाहुणे माझे मोठे बंधू योगेशजी पाटील साहेब, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि खास करून ज्यांनी या स्पर्धा एवढ्या उत्साहाने इथे आयोजित केलेल्या आहेत, एवढी चांगली मेहनत घेऊन हे ग्राउंड तयार केलंय. गेले चार दिवस सातत्याने आपण चांगल्या प्रकारे स्पर्धांचं आयोजन करून आज त्या शेवटाकडे नेत आहे. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतोय, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या भागात तरुणाई असताना एवढी प्रचंड मेहनतीची उत्साही सगळी मंडळी असताना मी ज्या रस्त्यावरनं आता आलो तो रस्ता बघितला आणि आता तो ग्राउंड बघितलं तर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक वाटतो. ज्या तरुणांनी एवढी मेहनत घेऊन हे ग्राउंड बनवलं त्याच्यापेक्षा 1% जरी मेहनत आपण रस्त्यासाठी घेतली तर हाच रस्ता नाही तर या पंचकोशीतले सगळे रस्ते हे अगदी तुमच्या ग्राउंड पेक्षाही चांगले गुळगुळीत होतील. तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि तसे आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो तसेच आपण आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या परिसराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. थँक्स लॉट माननीय. खरं म्हटलं तर भिवंडी टू वाडा येताना मला वाटलं होतं की मी 1 तासात पोहोचे, परंतु मी 1.5 तासात पोहोचलो आणि माझ्या या भावना आमचे शरद पाटील साहेब समजू शकतात. कारण तुम्हीच असे आहात, तुम्ही या भावना समजू शकता आणि याच्या विरोधात तुम्ही आवाज देखील उठवू शकता. कारण मी बघतो आमच्याकडे बरेच CMMRDची कामं झाली, जिल्हा परिषदची कामं झाली की मग आमचा ना खासदारांचा वाद पेटतो. मग ते सांगतात CMMRDचं काम पण मी केलं, जिल्हा परिषदचं काम मी केलं आणि मग मी त्यांना सांगतो की सगळ्यात महत्वाचं खासदारांचं किंवा केंद्राचं काम असतं हे नॅशनल हायवे, बरोबर ना, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे, आणि ही दोन्ही कामं पुढे ठाणे जिल्ह्यात मला दिसत नाही. आणि माझं हे बोलण्याचा उद्देश म्हणजे त्यांच्यावर काही टीकाटिपणी करायचं नाही, परंतु आता ते त्या जागेवर आहे, आता ते केंद्रीय मंत्री झालेले आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांची अपेक्षा हे वाढलेलं आहे आणि बघूया अजून 2.5 वर्ष आहेत ते पूर्णही करते अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण मला बोलवलं, मानसन्मान केला, त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या आपल्याला नकोशा वाटणाऱ्या घटना सुद्धा घडून जात असतात, परंतु त्याच्यातून देखील खचून न जाता आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी एकोप्याने अतिशय सुंदर असं आयोजन, मग अशी शरद पाटील साहेबांनी सांगितलं ग्राउंड, मला साहेब लॉर्ड्सच्या ग्राउंडची आठवण येते. हे ग्राउंड बघितलं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये आधीच कुठलं ग्राउंड नाही, परंतु ज्या पद्धतीने हे ग्राउंड या लोकांनी तयार केले, मैदान ज्या पद्धतीने तयार केले, त्याचं कौतुक करावं असं वाटतं. आणि म्हणून आपण गेले अनेक वर्ष जो एफर्ट घेत आहे त्याचं खऱ्या अर्थाने चीज होताना आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळते. मग अशी मामांनी एक विषय काढला, त्यांना येताना खरं तर ते अपेक्षित होते की 1 तासाच्या आतमध्ये यायला पाहिजे होतं, पण त्यांना वेळ झाला, आता त्यांना मुरबाडला जायचं, ठाण्याला जायचं, लग्नाला मी जास्त वेळ घेणार नाही मामा. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणजे आपण ज्यांचा उल्लेख केला, मंत्री महोदय कपिल पाटील साहेब यांनी, तर हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करावा ज्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त निधी येऊन संपूर्ण रस्त्याचं काँक्रिटीकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मध्यंतराच्या काळामध्ये एक प्रेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत, त्याच्यामध्ये त्यांनी ही मागणी देखील केलेली आहे. आणि मला असं वाटतं की राज्य शासन याच्या बाबतीमध्ये सकारात्मक काहीतरी निर्णय घेऊन आणि हा रस्ता बनवत आहे. खरंच सांगतो साहेब, आम्हाला हे खेळाडू आहेत ना, काही दिवसांनी तुम्हाला खिळखिळे झालेले दिसतील, ही भिवंडी ठाणा जर जातील ना या रस्त्याने ती खेळायची लायकी ते राहणार नाही अशी परिस्थिती आज या रस्त्याची झालेली आहे आणि वास्तविकता आहे. पण तो एक भाग वेगळा झाला तर या खेळाडूंचं देखील या निमित्ताने मला कौतुक करू असं वाटतं. मगाशी एक खेळाडू मी बघितला, हेमंत वाघ,
त्याचं कौतुक याच्यासाठी करेन की एम्पायरने डिसिजन द्यायच्या आत त्याने आपल्याला स्वतःला बाद करून मैदानात तो परतला, मैदानातून तो बाहेर परतला. ही खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आहे. आज ग्रामीण भागातल्या खेळाडूंना या ठिकाणी एक व्यासपीठ आपल्या माध्यमातून जे मिळतंय ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही जर या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आज तयार होताना जर बघितलं साहेब, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की आमच्याकडे ती सुविधा नाही, आमच्याकडे लेदर बॉल क्रिकेटची व्यवस्था नाही. आम्ही टेनिसवरच आमचा जीव जो काय म्हणजे शांत करायचा असेल किंवा समाधानी करायचा असेल त्या अनुषंगाने आम्ही करतो. छोट्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या मॅचेस बरोबर ही मॅच तर आम्ही त्या मनाने खूप मोठी आहे. पण मला खेळाडूंचं याच्यासाठी कौतुक करायचं की वर्षभर हे लोक सराव करतात आणि या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करतात. आणि मला विशेष कौतुक याच्यासाठी असं आहे की तुमच्या भागामध्ये भिवंडी ठाण्यामध्ये सुविधा आहे, आमच्याकडे सुविधा नाही. मी असं जास्त काही म्हणत नाही, नाहीतर आर्मी खेळाडू घेतल्या वेळी यायचीच नाही. रक्त कारण ते काय असा काय प्रकार नाही होणार. पण एक सांगतो, एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अशा काहीतरी उपक्रम करावशिवाय निश्चितपणाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. सागर आहे, ते धनेश आहे, त्यांच्या देखील चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होतात. आमच्यासारखी मंडळी आहे, मामांसारखी मंडळी आहे, जी नेहमीच आपल्याला कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनातून मदतरूप होण्यासाठी उत्सुक असतात. आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मामांना एक जायचं. मी फार काय बोलणार नाही, खरं तर मला खूप लांबच बोलायचं तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे ही सगळी जी काय म्हणजे सराव म्हणून नाही, परंतु एक बोल एक कधीतरी असा संवाद आपला आपल्यामध्ये होतो. नाहीतर तुम्ही कधीतरी एखाद्या निमंत्रणाच्या माध्यमातून येता तेव्हा आपण कुठेतरी 10-15 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास बोलतो, असं कधीच मोकळेपणाने बोलायला मिळत नाही. व्यासपीठावरनं तर काहीच नाही, मला तर मध्ये मध्ये तर बोलूनच देत नव्हती. शेवटच्या रांगेत बसवलो होता, तुमच्या माध्यमातून परत पहिल्या रांगेत आलो. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी जास्त काही न बोलता या ठिकाणी आपली रजा घेतो. आणि मामा आपण या ठिकाणी आलात, निश्चितपणाने आपलं प्रेम वाड्यावर पूर्वीपासून आहे आणि असं प्रेम आपण नेहमी आमच्यावर दर्शवत राहाल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि मामांचं एक वैशिष्ट्य सांगतो, अगदी तुमची एकदा ओळख झाली की तुम्हाला नावानिशी हात मारण्याची त्यांची सचोटी आहे. मी बघितलेलं आहे, म्हणजे मी फारसा त्यांच्या टच मध्ये म्हणजे आमच्या बघितलं डोक्यात आहे. योगेश पाटील ते शेठ बोलतात, मी शेठ बीट काही नाही आहे, पण तुमचं प्रेम आहे म्हणजे ही खरी खऱ्या अर्थाने ही गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्यासारखी मंडळी या ठिकाणी आल्यावर आम्हाला देखील जरा बरं वाटतंय. आपण अशाच पद्धतीने पुढे देखील आम्हाला प्रेम देत राहू आणि या सगळ्या मंडळीला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो. एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो आणि सूरजला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की हे वर्षी 2004 झालं पाहिजे, न पुढच्या वर्षी 4-8 झालं तरी चालतील, काय हरकत नाही. उपजीविकेचं साधन म्हणजे ते पार पाडतात अशी परिस्थिती आहे, परंतु तरी देखील या गोष्टी या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून विशेष कौतुक सगळ्या खेळाडूंचं, संघ मालक कोरोनाच्या काळाने आपल्याला सगळ्यांना थकवलंय. आणि क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू फॉर्म नसेल तर त्याला बाहेर बसवलं जातं, तसाच मी पण 3-4 वर्ष थोडासा फॉर्म नसल्यामुळे बाहेर होतो, परंतु आता माझा फॉर्म परत आलाय. तुम्ही काही काळजी करू नका, चौकार षटकार मारण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे. तर हा विनोदाचा जरी भाग असता तर सिरियसली मी म्हणतो. आणि म्हणून या व्यासपीठावर आपण जी मंडळी बघताय, माझा लहान बंधू वैभव तिकडे मागे उभा आहे, त्याला मला पुढे घेऊ इच्छितो. मी त्याला मी मगाशी जे सांगितलं की असे गोष्टी येतात जातात, पण ही सर्व मंडळी जी तुम्हाला या ठिकाणी दिसते ही कायमची तुमच्या सोबत एका नाळेप्रमाणे जोडलेली गेलेली आहेत. त्याच्यामुळे ही तुमच्या पाठीमागे कायम उभी राहतील किंबहुना तुमच्या बरोबरीने उभी राहतील अशा पद्धतीचं आश्वासन या निमित्ताने मी करतोय. ही 5-10 आणि 10-20 वर्ष ही लीग आपली आहे, ही अशीच चालू ठेवायची वाट आहे, ही अशीच सेवत ठेवाल अशा प्रकारची विनंती मी आपल्या संयोजकांना या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपण या ठिकाणी ग्रामीण विकास विचार मंचाच्या माध्यमातून या मॅचेस भरवतोय. वर्षभरामध्ये या मॅचेस झाल्या म्हणजे सगळं संपलं असं काही करू नका. या मॅचेसच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळतं काय नाही मिळत मला माहिती नाही, परंतु कुठेतरी एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण कुठेतरी या समाजाचं देणं लागतं. त्या दृष्टिकोनातून मग रक्तदान शिबिर असेल, एखादं कुठलं तरी आरोग्य शिबिर असेल, एखाद्या गावातल्या माणसाला सर्वसामान्य जो शेवटचा घटक आहे त्याला जरी आपण कुठे मदतरूप झालो
तरी देखील आपलं कुठेतरी या विचार मंचाच्या माध्यमातून आपलं सामाजिक जीवन सार्थकी लागलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एवढी निश्चितपणाने मला या निमित्ताने विनंती करतो. जमलं तर तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प घेता येईल. खेळाडू आहेत ही सगळी अतिशय फिट अँड फाईन आहेत. काय नाही जास्त नाही 150-200 ग्रॅमच रगत कर्जच आहे. काय काळजी करू नका. पण तुमचं कुठेतरी ते रक्त एखाद्याला जीवनदान देण्यासाठी कामाला येईल अशा पद्धतीचा देखील उपक्रम आपल्याला घेता येईल. मी असं जास्त काय म्हणत नाही. नाही तर आर्मी खेळाडू तुमच्या वेळी यायचीच नाही. रक्तदान रगत कर्ज ते काय असा काय प्रकार नाही होणार. पण एक सांगतो सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अशा काहीतरी उपक्रम करावशिवाय निश्चितपणाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सागर आहे ते धनेश आहे त्यांच्या देखील चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होतात. चार वर्षाची जी इच्छा होती पाचावरची टीम ने पूर्ण केलेली आहे. सचिन जाधव मल्ला फायनल विनिंग फर्स्ट विनर किंग ऑफ द किंग MTPL1 सीजन 5. अप्रतिम अमेझिंग परफॉर्मन्स मध्ये दाखवत मध्ये या 9 संघांपैकी एक संघ निघतोय पाडून घेतोय जय मल्हार. यलकोट यलकोट सदानंद गावदे माते की विक्रांत केली प्रतिष्ठा संघ मालक कॅप्टन कोणी आहे का खेळाडू सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचंय. विक्रांत केणे प्रतिष्ठान टीम आणि साई देवा टीम ओनर विनंती आपण यावं. सोपत बांगर यांच्याकडनं हे पारितोषिक आहे आणि ठरतोय. दयानंद दळवी यांच्याकडे ट्रॉफी आहे आणि मॅप ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू एनिगेस्ट जय मल्हार अमित जाधव वेलकम. मालिका भी ठरतोय मोजगर प्रीमियर लीगचा अमित जाधव. माननीय भाई मामा साहेब पाटील साहेब त्याचबरोबर सरकार पक्ष अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब वैभवजी ठाकरे साहेब शरणजी पाटील साहेब योगीजी पाटील सागरजी ठाकरे आदी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संदीपजी रुपारे मालिक कवी बॅरल सिरीज अवॉर्ड गो टू विनिंग प्लेयर जय मल्हार अभी ऑलराउंडर बेहतर किरदार निभाया अच्छी बैटिंग अच्छी बॉलिंग करके अपनी टीम को फाइनल देके फाइनल जीत में फर्स्ट फाइव विनिंग करने वाला एक हरी हुनर एक बेहतरीन बल्लेबाज ऑलराउंडर गेंदबाज बेहतरीन प्लेयर वन एंड ओनली जय मल्हार. माननीय श्री अमोलजी दामोदर पाटील उपसभापती पंचायत समिती वाडा शिवसेना यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे. अमोलजी पाटील साहेब नेहरोळी आणि सेकंड विनिंग टीम हार्ड वर्किंग टीम प्लीज अँड वेलकम ब्युटिफुल रिप्रेझेंट क्रिकेट इन दिस लीग अँड प्लीज वेलकम जय शिवराय. वेलकम फास्ट सेकंड टाकर अँड कंपनी जय शिवराय प्लीज वेलकम सेकंड विनिंग टीम द्वितीय विजेता यदीज वेलकम 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 जय शिवराज जी वेलकम. माननीय अभिनेजी बाबा मात्रे साहेब माननीय पाटील साहेब माननीय सरकार पक्ष अध्यक्ष नवीन ठाकरे योगीजी पाटील साहेब वैभवजी ठाकरे संजीवजी दुपारे सागरजी ठाकरे आणि मतकर साहेब आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय व्यासपीठ. MTPL, aquí volas, para que ya está.
मेगा फाइनल टॉस यानी करी जीत गेला आहे मिस्टर अल्प आपण हार्दिक स्वागत करतोय राष्ट्रगीतासाठी सर्व प्रेक्षकांनी उभं राहायचंय आपण ज्या जागी बसलेले आहात माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण या भारताचे नागरिक आहात आपण आपल्या देशाचं राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय डोक्यातील ज्या टोप्या आहेत ना त्या टोप्या हातामध्ये काढून घ्यायच्या दोन मिनिटाकरिता आणि आपल्या डोळ्यातील गॉगल हे सुद्धा आपण काढून घ्यायचे सर्व प्रेक्षक कॉमेंट